आजचं डिजिटल युग एका क्लिक वर सगळ्या गोष्टी अगदी चुटकीसरशी होतात जसे त्याचे फायदे आहेत तसे याचे तोटे सुद्धा आहेत यात सायबर क्राईबवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक गिरीश जोशी यांनी लिहिलेला टेक केअर गुड नाईट चित्रपटाची सुरुवात एक व्याख्यान देण्यासाठी सुधीर देशपांडे आलेले असतात मित्राच्या आयुष्यात घडलेली गोष्ट सांगायला सुधीर सुरुवात करतात वीस वर्षांपूर्वीची कथा मित्र अविनाश पाठक एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत असतो प्रोडक्शन मॅनेजरच्या लेवलपर्यंत तो पोचलेला असतो त्यांची कंपनी आता मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट बंद करून फक्त डिझाईन डिपार्टमेंट चालू ठेवणार असते डिझाईन डिपार्टमेंटला येऊन नवीन सॉफ्टवेअर शिकावं लागणार यासाठी व्हॉलेटरी रिटायरमेंट घेण्याचा निर्णय मध्ये बसलेल्या मुलाला सांगतात त्यांची बायको आसावरी मुलांचं शिक्षण लग्न याबद्दल सांगते पण अविनाश आपल्या निर्णयावर ठाम असतात शेवटी अविनाश स्वेच्छा निवृत्ती स्वीकारतात अविनाशचा अगदी जवळचा मित्र मोहन त्याची मुलगी पूर्णिमा आई वडिलांच्या नकळत बॉयफ्रेंड बरोबर बोलण्यासाठी सानिकाचा फोन वापरते अविनाश आसावरी पंधरा दिवसांची युरोप टूर करून भारतात परततात सगळं सुरळीत चाललं असताना अचानक त्यांचं आयुष्य विस्कळीत होऊन जात अविनाशला त्याचा मित्र मोहन फोन करून सांगतो की त्याने दिलेला पाच लाखांचा चेक बाउन झाला आहे पाच लाखांचा चेक कसा होईल जेव्हा लाख रुपये शिल्लक अविनाश बँकेत जाऊन चेक करतात बँकेकडून त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही गेल्या पंधरा दिवसात पन्नास लाखांची ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेली आहेत आता तुमच्या खात्यात फक्त साडेचार लाख रुपये शिल्लक आहेत म्हणून पाच लाखांचा चेक बाउन्स झाला ऑनलाईन बँकिंगची ही फ्रॉडची केस आहे असं सांगून बँक अधिकारी त्यांना सायबर क्राईम लाकरा देण्याचा सल्ला देतात पंधरा दिवसांपासून ट्रान्झॅक्शन रोज झाली आहेत म्हणजे तुम्हाला आता उशीर झालाय असं त्या बँक अधिकारी त्यांना सांगतात अविनाशच्या मित्रामुळे त्यांना कळतं की त्यांचं आणि पासवर्ड सोडून त्यांचं अकाउंट हॅक करण्यात आलंय अविनाश आणि मोहन कंप्लेंट करायला सायबर क्राईम डिपार्टमेंट मध्ये जाऊन इन्स्पेक्टर पवार यांची भेट घेतात अविनाश मोबाईल गॅलरीमध्ये जाऊन फोन बंद का आहे याची चौकशी करतात तेव्हा त्यांना असं कळतं की त्यांचा नंबर तोच आहे पण त्यांना त्यांच्या कंप्लेंट नुसार नवीन सिम कार्ड इश्यू झालेलं आहे पंधरा दिवसांपूर्वी नवीन सिम कार्ड दिलं गेलं आहे असं काउंटर मुलगी चेक करून सांगते फोन सुरू करण्यासाठी रेसिडेन्शियल प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ आणायला सांगते अविनाश घरी येऊन ड्रॉवरमध्ये ड्रायव्हिंग लायसन आणि इलेक्ट्रिसिटी बिल शोधतात त्या ड्रॉवरमध्ये या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत सानिका पूर्णिमा बाहेर गेलेली असते पूर्णिमाने प्रेग्नन्सी टेस्ट केलेली असते ती पॉझिटिव्ह आलेली असते अविनाश इन्स्पेक्टर मोबाईल गॅलरीतून खोटी कंप्लेंट देऊन त्यांचा मोबाईल नंबर डुप्लिकेट होतो, हे सांगतात पवारांकडून अविनाश यांना कळतं की ओ टी पी साठी हॅकरने डुप्लिकेट सिम कार्ड मिळवलं हे सगळं करणारे हॉटेलचे वेटर्स आहेत पवार त्या वेटर्सची चौकशी करतात वेटर सांगतो हॉटेलमध्ये येणाऱ्या बद्री सेटला अर्जंट बँक अकाउंट ओपन करायचे होते त्याच्याकडे राहण्याचे प्रूफ काहीही नव्हते म्हणून तो माझ्या जवळ हेल्प मागायला आला तेव्हा मी त्याला माझ्या नावावर असलेली भाड्याच्या खोलीचे पेपर्स देऊन अकाउंट उघडून दिले पैसे काढणं पैसे घालणं सेट बघणार होता त्याबद्दल मला तो महिन्याचे पाच हजार रुपये देणार होता म्हणून मी या गोष्टीला तयार झालो एका संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसताना अविनाशचं कुटुंब दुसऱ्या संकटात सापडतं आई वडिलांच्या गैरहजेरीत सानिकाने तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलावलेलं असतं त्याच्यासोबत नको तितकी जवळ झालेली असते त्याचाच फायदा घेऊन त्या बॉयफ्रेंडने त्यांचे व्हिडिओ काढून ते इंटरनेटवर अपलोड केलेले असतात अविनाशच्या फॅमिलीला हे कळत हा व्हिडिओ इंटरनेट वरून काढून टाकण्याची विनंती करायला अविनाश आणि मोहन जातात अशा साईटचे चे सर्व्हर्स आपल्या देशात नसल्यामुळे किमान अठ्ठेचाळीस तास लागणार असतात पवार अविनाशना व्हिडिओ दाखवतात पवारांच्या म्हणण्यानुसार हा व्यक्ती सगळा व्यवहार मध्ये करतोय म्हणजे एक साइट ब्लॉक केली तर तो दुसऱ्या साइट वर जाणार पवारांकडून त्यांना कळत की अविनाश यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स आणि इलेक्ट्रिसिटीची बिल ही दोन्ही गॅलरीत सबमिट केलेली होती ही डॉक्युमेंट मिळवण्यासाठी त्याला तुमच्या घरा शिरणं गरजेचं होतं तुम्ही घरात नसताना तुमच्या मुलीचा वापर करून तो घरात शिरला हे दोनही गुन्हे एकाच व्यक्तीने केलेले आहेत सानिकाला घेऊन अविनाश इन्स्पेक्टर पवारांना भेटायला जातात इन्स्पेक्टर पवारांनी सानिकाच्या चॅटिंग अकाउंटची आणि सगळ्यांच्या मेल अकाउंटची हिस्ट्री मागवलेली असते घरी आल्यावर यूएस मधला मुलगा समीर त्यांना बडबडतो पन्नास लाखांची एवढी मोठी रक्कम कोणी सेव्हिंग अकाउंटला ठेवतं का अविनाश रागाने सानिकाला बोलून टाकतात पॅकिंग करायला घ्या व्हिडिओ बाहेर आला तर कोणाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही ते घराबाहेर पडतात अविनाशला फोन आल्यावर ते हॉस्पिटलमध्ये धाव घेतात मोहनच्या मुलीची कंडिशन क्रिटिकल असते दोन दिवस ट्रिपला जाते असं सांगून बाहेर पडलेली मुलगी हॉस्पिटल मध्ये जाऊन अबोर्शन करते त्या मित्राने तिला तसंच सोडून पळून गेलेला असतो मोहन आता खूप हतबल झालेले दिसतात आई वडिलांनी घातलेल्या बंधनांना झुगारून न ऐकणाऱ्या मुलींची स्थिती कशी होते हे आपल्याला मोहनच्या मुलीवरून समजू शकतं हॅकर पार्ट टू व्हिडिओ अपलोड करण्याच्या तयारीत असतो अविनाश आसावरी सानिकाच्या बाजूने ठामपणे उभं राहायचं ठरवतात था। आपल्याकडे अजून चार दिवस आहेत त्या व्हिडिओचा पुढचा भाग थांबायला हवा आसावरी सांगते पोलीस त्यांचं काम करतीलच पण आपण आता काहीतरी हालचाल केली पाहिजे सानिकाने सेव्ह केलेल्या सगळ्या चॅट्स आई वडिलांना दाखवते मला काहीच जमायचं नाही म्हणून मी चॅटिंगकडे वळले इतर मुलांसारखं त्याने कधी मला भेटूयात असं म्हटलं नाही त्याने फोटो मागितला नाही नंतर नाईस गाय या त्याने मला त्याचा फोटो पाठवला मी त्याला माझा फोटो पाठवला तो म्हणाला तू खूप सुंदर असताना असे ढगळ आणि लाल भडक कपडे का घालतेस क्रिसिलेक्स कंपनीमध्ये तो सिनियर प्रोग्रामर आहे असं सांगत होता पुढे सानिका व्हिडिओ चॅट करून आपली रूम दाखवते त्याचवेळी वडिलांनी विचारलेल्या पासवर्ड बद्दल सानिका हॅकरला आईचं नाव दिलं आहे असं सांगते इन्स्पेक्टर पवारांच्या फोनवरून अविनाश यांना कळतं की ईमेल्स व चॅट स्टडी करताना सानिकाने या हॅकर बरोबर चॅटिंग करण्या अगोदरच एक ईमेल अविनाश यांना आला होता जो फिशिंग मेल होता मेल आपल्याला आपल्या बँकेने पाठवली आहे असं वाटतं त्याचं डिझाईन त्याचे लोगो हे सगळं सेम असतं त्यात लिहिलेलं असतं की बँकेचा सर्व्हर बिघडल्यामुळे सगळ्या अकाउंट होल्डरची माहिती डिलीट झाली आहे म्हणून युजर नेम पासवर्ड परत बरा नाही तर अकाउंट वापरता येणार नाही पण बँकेत फोन न करता हे सगळं त्यांना अविनाश ठेवून टाकतात आणि हीच खरी मोठी चूक असते दुसऱ्या दिवशी हॅकरने दिलेल्या कंपनीचं नाव खोटं असतं हे कळतं आसावरीच्या बोलण्यातून अविनाशला क्ल्यू सापडतो सानिकाने जो फोटो हॅकरला पाठवलेला त्या तिने लाल रंगाचा ढगळ टॉप घातलेलाच नसतो सानिका सांगते पौर्णिमाच्या थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये तिने लाल रंगाचा टॉप घातला होता सानिका वडिलांना त्या पार्टीमध्ये हॅकर होता हे सांगते म्हणजेच चॅटिंग सुरू करायच्या आधीपासूनच तो सानिकाला ओळखत होता आणि नंतर त्याने मैत्री वाढवली त्याचा फोटो घेऊन अविनाश ज्या सोसायटीमध्ये पार्टी होती तिथे जाऊन त्या मुलाचे फोटो दाखवून फुटेज तपासतात अविनाश त्याचा बाईकचा नंबर काढून पोलिसांना कळवतात इथे सानिकाची आई सानिकाला तो हॅकर ऑनलाईन आहे का ते चेक कर म्हणून सांगते आपले पैसे चोरून तुझा व्हिडिओ लावून तुला कसा त्रास होतोय हे बघितल्याशिवाय त्याला पूर्ण आनंद मिळणार नाही या गुन्हेगारांची हीच मानसिकता असते अशाच प्रकारे पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांड समोर आलं तो ऑनलाईन आल्यावर सानिका त्याच्या बरोबर बोलत राहते तेवढ्यात थिनक्रस्ट आणि कुमटेकर रोड हे दोन शब्द तिच्या कानावर पडतात असावरी त्याला दिसू नये म्हणून साइड बसलेली असते तू भेटायला येतोस का तुला भेटा वाटतंय वाटतय असं म्हटल्यावर तो सानिकाला म्हणतो आईला विचारून सांग कारण ती तर कोपऱ्यातच बसली आहे ना आईचं रिफ्लेक्शन आरशातून त्याला दिसलेलं असतं हा व्हिडिओ पवारांना दाखवल्यावर पुण्यातल्या कुमटेकर रोडवरील पिझ्झा पार्लरची चौकशी करतात चार ते पाच च्या दरम्यान किती पिझ्झा डिलिव्हरी झाल्यात यांची लिस्ट पाठवायला सांगतात पोलीस त्यांच्याकडे चौकशीला जातात त्यांच्याकडून त्यांना हा गौतम नसून सागर देशमुख आहे असं कळतं तो इथे भाड्याने राहत होता पण आता तो सोडून गेलाय बिल्डिंग खाली उभी असलेली मोटरसायकल मीच सागरला चालवायला दिली होती असं ते गृहस्थ सांगतात पोलीस सर्चिंग सुरू करतात हॅकर पर्यंत पोचतात पण तो त्यांच्या हातावर तुरी देऊन निसळून जातो इथे इन्स्पेक्टर पवारांना तिथे एक लोगो लटकवलेला दिसतो त्याचा शोध घेतल्यावर सॉफ्टवेअर कंपनीपर्यंत ते पोहचतात तिथे त्यांना त्याचा खरा ऍड्रेस सापडतो त्याच्या आईपर्यंत पर्यंत पोहोचण्याचं काम पोलिसांनी केलेलं असतं तिथेच त्याला पकडून पोलीस स्टेशन मध्ये आणलं जातं तो सांगायला सुरुवात करतो आपल्याकडे लोकांना फोनवर मोठमोठ्याने पर्सनल गोष्टी बोलायची सवय आहे हे बोलताना तो अविनाशना बघतो त्यांना प्राईजचं अमिष दाखवून त्यांचा ईमेल आय डी त्यांनी मिळवलेला असतो तो त्यांना फिशिंग मेल पाठवतो जणांमध्ये फक्त अविनाश यांनीच रिप्लाय केलेला असतो डिटेल्स काढून वेटर्सना हाताशी धरून पैसे ट्रान्सफर करणारच होतो इतक्यात बँकेनेच ओ टी पी सुरू केला आणि माझा प्लान फसला ओटीपी मिळवण्यासाठी डुप्लिकेट सिमकार्ड पाहिजे मग मोबाईल गॅलरीत दाखवायला डॉक्युमेंट पाहिजेत ते मिळवण्यासाठी घराखाली उभा होतो तेव्हा त्याला त्यांची मुलगी सानिका दिसली तिचा पाठला करून तो त्या पार्टीत गेला नाचताना तिने बाजूला ठेवलेला मोबाईल घेऊन त्याने तिचं युजर नेम घेतलं तिच्याशी चॅटिंग सुरू केलं पैसा हवा म्हणून व्हिडिओ काढला नाही तर हे करून मला मजा येत होती पवार अविनाशना सांगतात त्याच्या आईच्या घरातून त्यांचे एकोणपन्नास लाख तीस हजार रुपये सापडले आहेत व्हिडिओ सगळीकडून डिलीट केला आहे व्याख्यानाचा शेवट करताना ते म्हणतात माझा मित्र थोडक्यात वाचला शेवटी एकच सांगेल आपल्या मुलांच्या समोरचे प्रश्न फार वेगळे आहेत त्यांना तुमच्या भूतकाळातील अनुभवांच्या चौकटीत बांधू नका त्यांच्या बरोबरीने चला एक श्रोता पूर्णिमाबद्दल विचारतो तेव्हा पूर्णिमा आता बरी होऊन घरी आली आहे शेवटी एकच सांगेल टेक केअर गुड नाईट बाहेर आल्यावर सानिका वडिलांना म्हणते तुम्ही जर ही तुमची स्वतःची गोष्ट आहे असं सांगितलं तर ते मला जास्त आवडेल